नमस्कार नमस्कार माझे नाव आर्यन रामरोडे नमस्कार माझं नाव संदेश संतोष राठोड नमस्कार माझं नाव कार्तिक नेरकटराव आमच्या शाळेचे नाव ज्ञान प्रबोधिनी विद्यालय हराळे म्हणजे आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे की स्मार्ट ग्राइंडर तर त्याचं आम्हाला म्हणजे कसे सुचलं ते सांगतो पहिला म्हणजे आता आम्हाला नवी सहल होती आमची तर यामध्ये भोजन करायला ठरलेलं त्यासाठी आम्ही बाहेर गेलो सर्व म्हणजे चूल बिल वगैरे पेटून गेलो पण त्याला ते ग्रँड करण्यासाठी आपल्याला काही सांगितलं लवकर पण त्यासाठी आमच्या ते ग्रँड करण्यासाठी एक नंतर अशी कल्पना सुचल्या मग तिघांना ते करण्यासाठी आम्ही नंतर या म्हणजे शाळेत आल्यावर आम्हाला एक कल्पना सुचली मग या कल्पनेवर सुचून आम्ही म्हणजे हा ग्रँड केला म्हणजे सहज याला हाताळता येतं सहज काही करता येतं याच्यावर आपण म्हणजे बारीक मसाले वगैरे काही खुपू शकतो आता याच्यावर म्हणजे त्या समस्येवर सोल्युशन म्हणजे काय की आपण हे ग्राइंडर कुठेही कॅरी करू शकतो म्हणजे हा ग्राइंडर आपण समजा बाहेर आपल्याला म्हणजे आपल्या घराची किंवा आपण बाहेर कुठेही फिरत असता म्हणजे बाहेर जातोय आणि आपल्याला घराची लाईट म्हणजे बाहेर जातोय आणि आपल्याला जेवण करायचं असेल तर आपल्याला एक प्रश्न पडतो की चूल पेटले सगळं साहित्य आहे पण मसाले बारीक कुठे करायचे तर हे सगळं म्हणजे या ग्राइंडर मिनी ग्राइंडर मध्ये करू शकतो म्हणजे याच्यावर सोल्युशन म्हणजे त्या समस्येवर आपण एक सोल्युशन म्हणजे करू शकतो आणि याच्यावर थेअरी हे बनवायचे म्हणजे थेअरी कसं काय की आम्ही तिघे म्हणजे आमच्या तिघांनाही ठरवलेलं की हे असं म्हणजे असं म्हणायचं की आर्थिक आपला आर्थिक खर्चही कमी जाईल आणि टाकावापासून टिकाऊ बनवायचं जसं की याचे बेनिफिट्स म्हणजे काय आपण कुठेही आपल्या घराची समजा लाईट गेलेली आहे आणि आपल्याला म्हणजे घरात कोणी आपलं जेवण बनवत असेल तर आपल्याला मसाले बारीक करायचे असेल तर हे प्रश्न पडतो की आता हा बिना मसाल्याचं आता जेवण कोणीच करत त्यामुळे आपल्याला मसाले बारीक करायचे त्यामुळे आपण घराची लाईट गेली त्यामुळे आपण हे मिनी ग्राइंडर मध्ये मसाले बारीक करू शकतो आणि याचे अजून फायदे की जसं आपण कुठे बाहेर फिरायला गेलोय तर आपल्याला बाहेर समजा जेवण करायचं असेल तर ते जेवण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला अजून मसाला म्हणजे काही बारीक करायचं असेल पालेभाज्या जसं की कोथिंबीर कोथिंबीर असतात तर ते याच्यात आपण करू शकतो आणि याला लागलेलं साहित्य म्हणजे कार्तिक सांगेल मी स्मार्ट म्हणजे याच्यात काय जास्त म्हणजे खर्च जास्त खर्च येईल असे साहित्य वापरले नाही हे स्मार्ट असल्यामुळे लहान साहित्य ह्याच्यात लहान लहान साहित्य वापरले लहान म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ साहित्य वापरले म्हणजे जे न वापरात येणार आहे ते टाकून देतात त्या साहित्यापासून हे आम्ही बनवलं आहे म्हणजे ह्याच्यात दोन एव्हरेटीच्या बॅटरी वर एक टाकलेला एक डबा आणि मध्ये ब्लेडचे हे करून त्याला हे केलं आहे आणि साईडला बटन आणि वायर घातले म्हणजे या ज्वेलरीचा बॉक्स आहे आणि वर हे छोटस आपण लेटर याच्यानंतर कसं चालतो हे का याच्यात तुकडे घालून जर काही मुली अशाच पद्धतीने मधी मिरची ते घालून त्याच्याने आपण मधी घातल्यावर त्याचे तुकडे करून आपण काय पदार्थ बनवा त्यात घालू शकतो म्हणजे ह्याच्यात लहान लहान तुकडे होतात हा ग्राइंडर आपला आपण म्हणजे हा कमी खर्चातही झाला आणि याचा आर्थिक खर्च कमी झाला आणि हा टाकाऊपासून टिकाऊ बनवला त्यामुळे आपल्याला म्हणजे याला आपण सहजासहजी हाताळू शकतो आणि हे आपण लोकांनाही सांगू शकतो त्यामुळे आपल्याला बिना विद्युतचं हे आपण यूज करू शकतो बॅटरीवर हे यूज होतं धन्यवाद.